सुरुवातीलाच बघा, मुंबईत कोरोनाचा चौथा बळी गेला. मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात आणखीन एकाचा मृत्यू झालाय. मुंबईत 65 वर्ष वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. रुग्णाची दुबई प्रवासाची हिस्ट्री होती. मधुमेह उच्च रक्तदाबाचा सुद्धा या रुग्णाला त्रास होता. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. राजेश शिंदे आपल्या प्रतिनिधी आपल्या बरोबर. राजेश, कस्तुरबामधून एकीकडे 12 रुग्ण बरे होऊन घरी जातात अशी बातमी कळते, तर दुसरीकडे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी सुद्धा कळते. काय नेमकं सांगाल? मनुश्री, दुर्दैवी बातमी आहे. 65 वर्षीय हे वृद्ध आहे. त्यांना खरं तर उच्च रक्तदाब आणि अनियंत्रित मधुमेहाचा त्रास देखील होता. त्यांना खरं तर कालच त्यांना कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं आणि त्यांना 24 तासांमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सदर व्यक्ती जो रुग्ण आहेत त्यांची दुबईचा प्रवास केल्याची हिस्ट्री आहे आणि त्यांचा इतर ह्या सगळ्या गंभीर अशा उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह ही सगळी गंभीर त्यांना आजार देखील असल्यामुळे त्यांचा हा मृत्यू झालेला आणि मुंबईतल्या रुग्णांच्या मृत्यूमध्येही आणखीन एक भर पडलेली आहे. निश्चितच गंभीर अशी ही बातमी आहे. दुर्दैवानं आणखी एक कोरोनाचा चौथा बळी गेलेला आहे. मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयातील एकाचा मृत्यू झालेला आहे. देशभरात आता मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 7 वर गेली आहे. कस्तुरबा रुग्णालयात या वृद्धांवर उपचार सुरू होते. या रुग्णाची दुबई प्रवासाची सुद्धा हिस्ट्री आहे. दुबईवरनं ते भारतात परतले होते. मात्र त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा सुद्धा त्रास होत होता. कालच संध्याकाळी त्यांना कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. अतिशय सिरियस अशी कंडिशन होती आणि दुर्दैवाने या रुग्णाचा आज मृत्यू झाल्याची बातमी कळते. काही दिवसांपूर्वीच ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. रुग्णालयात आपण बघतोय मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. काही रुग्ण बरे होऊन सुदैवाने घरी जातात, तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. फक्त कसोबा रुग्णालयात एकाचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. याचा पार्श्वभूमीवर अगदी चिंतेचा विषय मात्र हा बनलेला आहे.